कांग्रेस के सीनियर लीडर और अहदेदार प्रोफेसर उत्तम कुमार कामले भी देगलूर बिलोली असेंबली हलके से कांग्रेस के टिकट के दावेदारों में शामिल हो गए हैं। देगलूर कॉलेज में प्रोफेसर के तौर पर खिदमात अंजाम देने वाले उत्तम कुमार कामले गरीब और बेसहारों के लिए हमेशा पेश रहते हैं। मुस्कुराते चेहरे के साथ अवाम के किसी भी मुश्किल घड़ी में इनका साथ निभाते हैं। अब इन्होंने कांग्रेस से देगलूर बिलोली असेंबली हलके के लिए टिकट मांगा है। प्रोफेसर उत्तम कुमार कामले की सियासी और समाजी खिदमात पर की गई बातचीत पर मबनी सैयद समी की मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के लिए ये खास रिपोर्ट। देगलूर बिलोली मतदार संघातील इच्छुक उम्मीदवार प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर आपल्याकडे जोडले गेले आहेत। आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये ते पक्षात काँग्रेस पक्षात अनेक वर्षापासून ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि आज थेट त्यांची खास मुलाखत मेरी आवाज न्यूज 24 लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण घेत आहोत। आणि प्राध्यापक उत्तम कुमार साहेब नमस्कार। नमस्कार। देगलूर बिलोली मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणून आपण एक एवढ्या वर्षापासून काम करीत आहोत, नेमकं तुम्हाला नक्कीच मतदारसंघातून तिकीट नेमकं भेटतील काय? मी गेल्या 30 वर्षापासून देगलूरच्या परिसराशी देगलूरच्या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे। मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे, देगलूर महाविद्यालय देगलूरचा उपप्राचार्य म्हणून सध्या कार्यरत आहे आणि या भागाच्या प्रश्नासाठी मी सातत्यानं मग सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, आता मी पक्षश्रेष्ठीकडे माझी भूमिका मांडलेली आहे की मला माझं मिरिट ठरवावं, मला तिकीट द्यावं, यासाठी तिकीट द्यावं की माझ्या व्यक्तिगत नाही तर इतर लोकांच्या प्रश्नासाठी उकल होण्यासाठी मी तिकीट मागतो आहे। आणि आता पक्षश्रेष्ठीला काय वाटतं त्याच्यावर माझी मागणी आहे। मी सर्वांना भेटलो आहे, माझा बायोडाटा माझं परिचयपत्र सादर केलो आहे। अनेक लोक या देगलूर बिलोलीच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून आतापर्यंत 100 वर लोकांनी अर्ज केलेले आहेत। साहजिक आहे, इथले जे आमदार आहे जितेश शांतपूर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे, जागा रिकामी झाली की लोक मागणी करतात, त्यामुळे मागणी करतं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे की लोकांनी मागणी केली पाहिजे, त्यामुळे काही लोकांना वाईट वाटून घेण्याचं काय कारण नाही, संख्या वाढली म्हणून घाबरून जाण्याचं काय कारण नाही, कारण एकालाच तिकीट मिळणार आहे त्यामुळे काही विषय नाही आहे। प्रत्येक देगलूर बिलोलीच्या ग्रामीण भागात आपण फिरत आहोत, नेमकं प्रत्येक ग्रामीण भागात आपल्या मतदारसंघात कसे आपल्याला वाटते की आपल्याला इच्छुक उमेदवार म्हणून आपण पाहतो? मी ग्रामीण भागातल्या प्रत्येक लोकाशी आज नाही 2009 पासून त्याच्या आधी 1993 पासून तो मी फिरतो आहे, इथल्या माणसाशी आपली नाळ जुडलेली आहे, इथल्या प्रश्नाची मला जाणीव आहे। तर लोक म्हणत आहेत की बाबा कांबळे सर तुम्ही उभं राहत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, कारण शिकलेली माणसं जर असतील, राजकारण समाजकारण येत असेल तर नक्कीच या भागाचा विकास होईल, तर तुम्ही उभारलं पाहिजे। मी कानुसा घेतला, देगलूर असेल, बिलोली असेल, ग्रामीण भागामध्ये कराडखेल असेल, हानेगाव असेल, आपलं कुशावाडी असेल, या भागामध्ये लोकांना फिरलो आहे मी की बाबा काय करू, नेमकं मी उभारलं पाहिजे की नाही, तर लोकांचा प्रचंड उत्साह आहे की तुम्ही समाजकारणात राजकारणात आता प्रत्यक्ष आलं पाहिजे, आत्तापर्यंत तुम्ही थिअरी सांगितलात, आता राजकारणामध्ये येऊन प्रॅक्टिकल केलं पाहिजे, लोकांची इच्छा आहे। नुकतेच भास्करराव पाटील खतगावकर माजी खासदार काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत आणि नेमकं आपल्याला कसं वाटतं की भाजपात जाऊन आता ते काँग्रेस पक्षात आलेत, नेमकं काही बदल घडणार आहेत त्याच्यात? नाही, भास्कर दादाचं स्वागतच आहे, कारण दादा पूर्वीपासून काँग्रेसचे मूळ काँग्रेस आहे त्यांचं, आणि राजकारणामध्ये सत्तांतरामध्ये काही मतभेदामुळे काही लोक तिकडे जातात तिकडे येतात तसं काही नाही आहे, पण दादा त्यामुळे निश्चितच मला या भागाला फायदा होणार आहे, त्यांना या भागाच्या प्रश्नाची जाण आहे, ते आमदार राहिलेले आहेत, ते खासदार राहिले आहेत, ते मंत्री राहिले आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे। देगलूरचे तालुका अध्यक्ष जे केलेले आहेत त्या कार्यकर्त्यामध्ये एक महिला कार्यकर्त्यांना तालुकाध्यक्ष केल्याबद्दल अनेक लोकांचे अनेक पदाधिकारी काँग्रेस नगरसेवक असो अतिशय त्यांच्यावर निर्णयाची वेळ आली की आम्हाला काँग्रेस पक्षात महिला नको हवी होती। नाही, आज महिला सक्षमीकरणाचे आपण जर प्रश्न निर्माण करत असाल, महिला सक्षमीकरण आपण प्रचार करत असाल तर निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रीला घेतलं पाहिजे। आपण स्त्रिया आता म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत, आता मिलिटरीमध्ये पहिल्या सैनिकामध्ये नव्हत्या, पायलटमध्ये महिला आल्या, आता एवढंच नाही तर देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती इकडं वाटचाल चालू आहे, आपल्या आता मुर्मू मॅडम आहेत त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत, जर महिलांना आपण असं जर दूर लेटलो गेलो त्यांना होत नाही असं म्हणालो निर्णय प्रक्रियेमध्ये अडचणी येईल असं होत नाही आहे। महिलांना आता 33% जागा होत्या, रिझर्वेशन आता 50% वाढत आहे, म्हणजे महिलांचा सहभाग, आणि मी तर असं म्हणेल की निर्णय प्रक्रियेमध्ये घरातल्या स्त्रीला देखील आपण निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे, निर्णय प्रक्रियेमध्ये घेत नाही त्यामुळे लोकांना अवघड वाटलं, एकदा लोकांच्या पचनी पडेल की महिला उलट पुरुषापेक्षा सक्षम पद्धतीनं काम करू शकते असं माझं म्हणणं आहे। येणारी निवडणूक जी विधानसभाची आहे ती आपण आजच्या ज्या लोकांनी ज्याच्यावर विश्वास केला
ज्यांना निवडून आलं आहे त्यांनीसुद्धा पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला अशी लोकांची मनातली जी इच्छा नाही लोकांची इच्छा त्यांच्याबद्दलची त्यांनी पक्षांतर करू नका होतं अशी त्यांची इच्छा होती. कारण अंतापूरकर साहेबांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली भावनिक लोकांनी भावनेत भारी आहारी जाऊन लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांनी सोनं करायला पाहिजे होतं त्यांनी आता त्यांचे व्यक्तिगत प्रश्न माहीत नाही आहे पण लोकांना वाटतं की हे काँग्रेस पक्षाचा जनाधार तुम्हाला दिला होता हा जनाधार सोडून झाले या प्रश्नासाठी तुम्ही भांडायला पाहिजे होतं भांडला नाहीत असा लोकांचा एक त्यांच्याबद्दलचा मनामध्ये रोष आहे. अनेक पदाधिकारी तिसरा पर्याय म्हणून पाहता असे ऐकण्यात येत आहे. नाही अनेक त्यांना काँग्रेस असेल भाजप असेल काही पर्याय होत असतात पण भारतामध्ये अनेक पर्याय झाले पण अनेक तिसरा मोर्चा कधीच उभारला नाही तो अनसक्सेस झाला. एकतर सिक्युलर असलेला काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विरोधामध्ये असलेला भारतीय जनता पक्ष असं दोनच पक्ष येणाऱ्या काळामध्ये चालतील आणि पर्याय निर्माण करत असताना ज्या काही ठिकाणी समजा चुकीचे उमेदवार असेल तर त्या ठिकाणी पर्याय होऊ शकेल पण आपल्याला वाटतं की काँग्रेसमध्ये आता इथं चुका होणार नाही चांगला सक्षम उमेदवार दिलं तर या भागामध्ये एक चांगला काँग्रेसचा वातावरण पुन्हा वातावरण चांगलं आहे त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडेल असं वाटतं मला. जसं की पाहत होते आपल्यासोबत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर होते की त्यांनी येणारी निवडणूक पाहता आज प्रत्येक ग्रामीण भागात त्यांचे चांगले वातावरण आहे तसेच जर पक्षाने त्यांना निवडणुकीमध्ये जर तिकीट दिले तर नक्कीच ते देगलूरची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत. देगलूर शहरा मी समी मेरी आवाज न्यूज 24 लाईव्ह देगलोर.